तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषीमित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती येथे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे जे पूर्णपणे 100% पाण्यामध्ये विरघळणारं खत असतं तर ते म्हणजे 12-61-0. तर या खतासंदर्भात एक सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण जे शेतीसंदर्भात नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो अपलोड झाल्यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला येथे सबस्क्राईब केलेलं असणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, जे 12-61-0 हे जे पाण्यात विरघळणारं खत म्हणजे ज्याला आपण वॉटर सोल्युबल म्हणतो, तर या खतांचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला 12% नत्र आणि 61% फॉस्फरस आणि 0% पोटॅशियम, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नत्र आणि स्फुरद हे दोनच घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, आपण या खताचा वापर कशाप्रकारे करू शकतो, कोणकोणत्या पिकांमध्ये करू शकतो आणि त्याचा जर आपण ड्रिपने जर सोडायचं असेल आणि त्याच्यासोबतच जर फवारणीमधून जर फवारणी करायची असेल तर आपण याचा वापर म्हणजेच याचं प्रमाण किती वापरायला पाहिजे, तर हे पण मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, तरच तुम्हाला जे 12-61-0 या खताचा फायदे आणि तसेच त्याचा वापर आपण कोणत्या पद्धतीने केव्हा करणं येते गरजेचं आहे तर ते समजेल. शेतकरी मित्रांनो, याच खताला आपण मोनो अमोनियम फॉस्फेट असं देखील म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला नत्र आणि फॉस्फरस भेटत असतं. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपण जे 12-61-0 या खताचा फवारणीमधून जर वापर करायचा असेल तर पिकानुसार थोडंफार व्हेरिएशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि पीक लागवडीच्या कालावधीनुसार आपल्याला इथे जे प्रमाण वगैरे आहे तर ते थोडंफार कापून कमी जास्त करणं इथे गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, शक्यतो तुमच्या कोणत्याही पिकाला याचा जर वापर करायचा असेल, जर तो जसं तुमचं टोमॅटो असेल, वांगी असेल, फ्लावर असेल किंवा इतर कोणतं पण जे भाजीपालावर्गीय पीक असू द्या किंवा कडधान्यवर्गीय पीक असू द्या किंवा तुमचं ऊस असू द्या किंवा इतर तुमचं कोणतं पण पीक असू द्या, जर तुम्ही याचा वापर आपल्याला शक्यतो सुरुवातीच्या काळात करणं गरजेचं असतं. सुरुवातीच्या कालावधीचा जर विचार केलात, ज्यावेळेस तुमच्या पिकाला कोणतं पण पीक असू दे त्याला फुलधारणा होण्याच्या अगोदर तुम्हाला जे 12-61-0 आहे तर त्याचा वापर करणं इथे गरजेचं असतं. कारण याच्यामध्ये आपल्याला 61% फॉस्फरस हे घटक आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, जर आपण फॉस्फरसच्या कार्यप्रणालीचा जर इथं विचार केला तर ते चांगल्या प्रकारे आपल्या पिकाच्या मुळाच्या डेव्हलपमेंटसाठी एक कार्य करतं आणि त्याच्यासोबतच जे आपल्या पिकाच्या फळफांद्या वगैरे असत्या ब्रांचिंग चांगल्या प्रकारे होण्यासाठी ते काम करतं आणि त्याच्याच स्वरूपात आपल्याला जे फुलधारणा वगैरे आहे तर ती चांगली होण्यासाठी देखील आपल्याला काम करताना हे पाहायला मिळतं. आणि 100% जे आपलं फुलातून फळामध्ये रूपांतर होण्यासाठी जे फॉस्फरस असतं तर ते मदत करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे 12-61 याच्यामध्ये जवळपास 61% फॉस्फरस हा घटक आपल्याला भेटणार आहे. म्हणजे आपल्याला याचा जो योग्य वापर आहे तर तो फुलधारणेच्या अगोदर जर आपण केलं तर 100% आपल्या पिकाला याचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आपण जर फवारणीमधून याचा वापर जर करणार असाल तर आपल्याला जर सुरुवातीच्या काळात म्हणजे पीक जर नाजूक अवस्थेत असेल, जर आपण कांद्याच्या रोपाचा जर विचार केला 15-20 दिवसाचा रोप असतं एकदम नाजूक अवस्थेत असतं, तर आपल्याला अशा टायमाला 15 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपसाठी तिथं फवारणी करायची. परंतु आपली मिरची असेल, टोमॅटो असेल, वांगी असेल आणि फुलधारणेची अवस्था असेल तर आपण अशा टायमाला जे 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपसाठी इथे फवारणीसाठी वापरू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही ड्रिपनी जर सोडणार असाल तर तुम्हाला 2-2.5 किलो प्रति 200 लिटर पाण्यासाठी पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ड्रिपनी प्रति एकरासाठी 2-2.5 किलो आपल्याला हे ड्रिपनी सोडायचं आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण अशा प्रकारे अगदी थोडक्यात जे 12-61 हे जे विद्राव्य खत आहे तर याची माहिती घेतली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्याचा ते प्रयत्न करा. तर धन्यवाद मित्रांनो.